जसं राणांची दादागिरी आहे तशा पद्धतीने दादागिरीने उमेदवार उभा केलाच का? कारण तुम्हाला विश्वासात तुम्हाला पण घेतलं नाही आणि बच्चू कडूला किंवा तुमच्या मित्र पक्षाचे बाकीच्यांना घेतलं नाही असा आरोप बच्चू कडूंचाही आहे, याच्याकडे कसं पाहता? आम्ही खास करून मी अपक्ष म्हणून लढवण्याची भूमिका घेतलेली आहे आणि म्हणून अर्ज उचलले. रामटेकची जर पुनरावृत्ती इथे झाली आणि उमेदवाराचा अर्ज जर बाद झाला तर तुमची तयारी असेल का आणि असेल तर तुमची ताकद होईल का त्याची? आज आपण जर पाहिलं तर मी आधीही सांगितलं या ठिकाणी सर्वपक्षीय एकत्र येऊन माझ्यासोबत आधीपासून होते, आजही आहेत आणि भविष्यातही आहेत. तुम्ही मध्यंतरी चंद्रशेखर तुम्ही पूर्ण विरोध केलाच होता नवनीतरणाचा, तरी सुद्धा नवनीतरणाला काल उमेदवारी दिली, एकीकडे सुप्रीम कोर्टाचा निकाल नाही, तुम्ही कसं पाहता? म्हणजे काय काय आधारे नवनीतरणाला उमेदवारी दिली असं वाटतं तुम्हाला? आम्ही या ठिकाणचे लोकल लोकांचे प्रश्न, नेत्यांचे प्रश्न, लोकांना होणारा त्रास हा वरिष्ठ नेत्यांना कळवला होता, परंतु त्यानंतरही जर उमेदवारी झाली तर ते दुर्दैवी आहे, त्यापेक्षा जास्त काय. आज चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक वक्तव्य केलं, ऑलमोस्ट निकाल लागलेला आहे, या भाकितावर तुम्ही काय सांगता? आणि एक मिनिट याला प्रश्न जोडून आहे, बच्चू कडूंनी आज हे सुद्धा सांगितलं की एका खिशात त्यांचा सुप्रीम कोर्टाचा निकाल आणि दुसऱ्या खिशामध्ये त्यांच्या नवनीत राणांचं तिकीट आहे, अशा पद्धतीने ते बोलले तात, नेमकं कसं पाहता याकडे? मी आधी सांगितलं होतं रवी राणा हे आधीपासून ज्या पद्धतीने बागतात एका मस्तीमध्ये, हायकोर्टाचा निकाल घ्यायलासुद्धा जवळजवळ 2.5 वर्ष लागले, सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा आम्ही गेलो, पहिल्या दिवशी जेव्हा स्ट्रीम याला त्या दिवशी दुर्दैवानं सुप्रीम कोर्टचे दोन्ही जज 20 मिनिट गायब झाले. मला वाटतं जगातलं हे एकमेव उदाहरण असेल की 20 मिनिट सुप्रीम कोर्टचे जज त्या ठिकाणी गायब होतात कुठल्याही केसच्या. मला वाटतं खरा हा विषय आमच्यापेक्षा तुम्ही मीडियानी आतापर्यंत उचलला नाही हे देशातल्या लोकांचं दुर्दैव आहे. खऱ्या अर्थाने मीडियानीसुद्धा हा विषय उचलून धरायला पाहिजे होता की अशा पद्धतीने जर सुप्रीम कोर्ट चालणार असते, 14 दिवसामध्ये निकाल देणार होते सुप्रीम कोर्ट, 28 तारखेला सुनावणी संपलेली आहे, 14 दिवसामध्ये निकाल देत नाही आणि आमची मीडिया गप्प बसते. मीडियानी खऱ्या अर्थाने हा प्रश्न हा सामान्य जनतेचा प्रश्न आहे, प्रत्येक नेत्याचा, प्रत्येक जाती धर्माचा, प्रत्येकाचा हा प्रश्न आहे, परंतु मीडिया गप्प काय? हा माझा प्रश्न उलट मीडियाला आहे की तुम्ही गप्प का बसले आतापर्यंत? हा सुप्रीम कोर्ट जर निकाल देत नाही, 5-5 वर्ष या देशातली सगळ्यात मोठी लोकशाही ही भारत देश आहे आणि त्या भारत देशामध्ये सगळ्यात मोठं सार्वभौम सभागृह ज्याला म्हटलं जातं ती लोकसभा, संसद भवन, त्यामध्ये 547 लोक निवडून जातात आणि त्यांचा हा प्रश्न आणि त्याच्यावर हे देश चालतो, परंतु तोच विषय सगळ्यात महत्त्वाचा या मीडियानी अतिशय साजूकपणे बाजूला टाकून दिला आणि मला वाटतं म्हणून हा आजचा दिवस उगवला. म्हणून मीडियासुद्धा तेवढीच जबाबदार आहे. सर नेमकं असो की राणांची विरोधक असो की तुम्ही सत्तेतले समर्थक असो, हे संपूर्ण राणांचे जे विरोधक आहेत त्याची एक मोड बांधून तुम्ही शेवटपर्यंत हा लढा देणार आहे. तुमचा एम हाच आहे की नवनीत राणा ह्या कशा हारतील याला शेवटपर्यंत तुम्ही कायम राहाल? मी सांगितल्याप्रमाणे आमचे मित्रपक्षच नाही तर आमची जुनी शिवसेना, त्याचे सुद्धा सर्व पदाधिकारी आधीपासून माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत, त्या ठिकाणचे राष्ट्रवादीचे सुद्धा सर्व पदाधिकारी कॉन्टॅक्टमध्ये आहेत, काँग्रेसचे सुद्धा सर्व पदाधिकारी कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि आमचे मित्रपक्ष आहेत आणि त्यामुळे नक्कीच सगळे एकत्र मिळून विचार करून कशा पद्धतीने पुढे जायचं हे ठरवलं. जो काही विषय आहे त्या संदर्भात आपण मागच्या 5 वर्षांमधून सतत फॉलो घेत आहे, काय वाटतं कुठं थांबलेला असेल विषय? कुठला? जात प्रमाणपत्रासंदर्भात नेमकं कुठं थांबलेलं असेल? मीडियानी थांबवला हा विषय, मी तेच बोललो, मीडियानी खऱ्या अर्थानं हा विषय मांडणं गरजेचं होतं. 5 वर्ष एखादा निकाल लागत नाही, सुप्रीम कोर्ट 2.5 वर्ष राखून ठेवतं आणि तरीसुद्धा निकाल लागत नाही, खऱ्या अर्थानं हा आम्ही उचलण्यापेक्षा मीडियानी हे विषय, मला वाटतं चौथा स्तंभ आपण ज्याला म्हटला जातो की मीडियाच कुठेतरी गप्प बसून या सगळ्या गोष्टी बघत राहते, 3 वर्ष सुप्रीम कोर्ट स्टे देऊन ठेवतं आणि त्याच्यावर भाष्य करत नाही. निवडणुकीच्या 1 महिना आधी कुठेतरी कपिल सिब्बल आमचे वकील त्या ठिकाणी मांडतात की आता 5 वर्ष संपायला आली, त्यांनी उपभोग घेतलेला आहे त्या खासदारकीचा. आज त्या ठिकाणी लोकसभेमध्ये जे विषय मांडले जातात ते खऱ्या अर्थानं सगळ्या जनतेसमोर कधीच सगळ्या गोष्टी येत नाही, त्या ठिकाणी जे निवडून गेले जातात 20 लोकांमधून जे प्रतिनिधित्व करतात अशाच लोकांना त्या काही गोष्टी बघायला मिळतात.
परंतु खोटं जात प्रमाणपत्र घेऊन त्या ठिकाणी जाऊन म्हणजे म्हटलं तर या देशाला सुद्धा धोका आहे त्या गोष्टीमुळे. अशा पद्धतीने खोटी जात प्रमाणपत्र हे करून ते त्या ठिकाणी खासदार झाल्या आणि आजही 5 वर्ष त्याचा निकाल लागत नाही आणि आमची मीडिया तोंड बंद करून गप्प राहते याच्यापेक्षा दुसरं हे दुर्दैव आहे. उचललेले आहेत आणि त्यामुळे उमेदवार नक्कीच मी असेल. साहेब काल म्हणाले की मी अपक्ष उमेदवार निवडणूक लढवणार आहे. फॉर्म मी उचललेले आहेत माझ्या नावाचे. साहेब उचलण्याची शक्यता का? 3 फॉर्म माझ्या नावाने उचललेले आहेत. बघा विषय असा आहे, मी तुम्हाला सांगतो आज दडपणाखाली कामं करणारे नेते या ठिकाणी चेहरे हसत खेळत हातामध्ये गुलदस्ते घेऊन जरी त्या ठिकाणी प्रवेशाला हजर होते त्यांचं मन त्यांनाच माहिती आहे. या जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांना पालकमंत्री, मला वाटतं यापेक्षा घृणास्पद कुठलीच गोष्ट असू शकत नाही. एखादा माणूस राज्यातला मंत्री होतो, जे 50 लोक असतात म्हणजे ज्या 12 करोड जनतेमधले 50 लोक फक्त मंत्री असतात, त्यातला एक मंत्री या जिल्ह्यातला पालकमंत्री त्याला बालकमंत्री म्हणून नावाने बोलवणं, मला वाटतं याच्यापेक्षा चेष्टेची गोष्ट असू शकत नाही. सलग 5 वर्ष पालकमंत्रीच्या जागी बालकमंत्रीच हाक मारायची, घराच्या बाहेर लाजाळूचं झाड लावायचं, तुषार भारतीय श्रीकांत भारतीय जे आज प्रवक्ते आहेत, आमदार आहेत, मोठे नेते आहेत, RSS चे सुद्धा पदाधिकारी आहेत, त्यांच्या घरावर दगडफेक, त्यांच्या गाड्या फोडणं, त्यांच्या घरात आईवडिलांना सुद्धा दगडं लागणं, पण हे ह्या सगळ्या गोष्टी मला वाटत नाही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्त्यांनासुद्धा या गोष्टी मनाला खूप वेदना झालेल्या आहेत, त्यांना लागलेलं आहे. आज जरी हसत खेळत दिसत असले तरीसुद्धा कुठेतरी निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी मोठा गेम झालेला आहे. सर, मात्र काल जर पाहिलं तर बावनकुळेंनी स्पष्टपणे सांगितलं की या केसचा निकाल लागलेला आहे. निकाल काय नेमका लागला आहे हे विचारणार तुम्ही बावनकुळेंना विचारणार आहात का, किंवा विचारलं तर त्याला आता तुम्ही कसं उत्तर देणार आहात? बघा, जे कोण काही बोललं निकाल लागला नाही लागला, खऱ्या अर्थानं मीडियाने ते प्रश्न त्यांनाच विचारले पाहिजे की कुठला निकाल लागला, कसा लागला. मी तेच म्हणतोय, खऱ्या अर्थानं हे हा निकाल देशाचं भवितव्य ठरवणारा निकाल, देशाचं भवितव्य ठरवणारा की खऱ्या अर्थानं सामान्य माणसांनी कोर्टामध्ये जावं की नाही जावं. कारण एका कोर्टामध्ये म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा विषय एका ठिकाणी सुप्रीम कोर्ट सांगतं, लोकप्रतिनिधींचे विषय हे प्रत्येक कोर्टाने 6 महिन्यामध्ये संपवावे, आणि तरीसुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये स्टे देऊन 3 वर्ष ते प्रकरण तसंच प्रलंबित राहतं आणि तेही कुठलं तर 547 लोक या 150 करोड जनतेमधले जे निवडून जातात त्याच्या सगळ्यात महत्त्वाचा विषय तो सुद्धा जर निकाल सुप्रीम कोर्ट 3 वर्ष झाले, आज 14 दिवसाची मुदत मागितली आणि ते 14 दिवस पालटून अजून परत 14 दिवस गेले, मला वाटतं खऱ्या अर्थानं मीडियाने, मी तर सगळे मीडिया बांधवांवर मी आज खांद्यावरही जबाबदारी टाकतो की आपण मीडियाने कुठेतरी हा विषय उचलणं गरजेचं आहे. सुप्रीम कोर्टाला विचारलं गेलं पाहिजे की नक्की आपण एक स्तंभ आहात या देशाचा आणि नक्की आपण याच्यावर निर्णय देणार आहात का. हा विषय मला वाटतं हा आता तुमच्या कोर्टमध्ये हा बॉल मी टाकतोय आणि नक्कीच या देशाची मीडिया नक्की हा विषय लावून धरेल आणि हा निर्णय नक्की देशातल्या जनतेसाठी लावून घेईल, अशा पद्धतीची विनंती मी या ठिकाणी मीडियाला करतो. लोकसभा अमरावतीसाठी तुम्ही 3 अर्ज उचलले, बच्चूकडूंनी पण नवनीतनाचा विरोध केला आहे, तुमचा पण आधीपासून विरोध आहे. आज तुम्ही अर्ज म्हणजे तुम्ही स्वतः बंडखोरी करणार आहात का शिवसेनेकडून अर्ज भरणार? मी आज 3 अर्ज उचलले, मी कालपासून अमरावतीमध्येच होतो आणि सर्वांना माहिती आहे की आधीपासून अमरावतीमध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी बच्चूभाऊ कडू आणि त्यांचा पक्ष, खोडके साहेब आणि त्यांचा पक्ष राष्ट्रवादी, अजितदादा गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट, शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी, किंबहुना काँग्रेस, या सर्वच पक्षांचा विरोध त्या ठिकाणी राणा दाम्पत्याला आधीपासून होता आणि आहे. आणि त्या ठिकाणी उमेदवार काँग्रेसनीसुद्धा घाईघाईत उमेदवार दिलेला आहे आणि त्याच पद्धतीने सगळ्यांचा विरोध लक्षात घेऊनसुद्धा भाजपाने त्या ठिकाणी उमेदवार दिलेला आहे. आणि
आमचे जे सर्व मित्रपक्ष आहेत, आमची चर्चा आधीपासून सुरू होती, अजूनही चालू आहे, आणि माझ्यावरसुद्धा कुठेतरी सर्व पक्षांमार्फत प्रेशर आहे, आणि म्हणून आज आम्ही 3 उमेदवारी अर्ज माझ्या नावाने उचललेले आहे. सर, तर नेमकं तुम्ही प्रेशर बोललं, तर प्रेशर कोणाचं आहे, म्हणजे कार्यकर्त्यांचं आहे, नेत्यांचं आहे, काय? सगळ्यांचंच आहे. या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांचं, जिल्ह्यातल्या लोकांचं आणि सर्वच पक्षीय नेत्यांचं. मुख्यमंत्र्यांचं? नाही, मुख्यमंत्र्यांनी तर आधीपासून शिवसेना भाजपा म्हणून त्यांची युतीची बोलणी चालू होती. त्यांनी आम्हाला परवा रात्रीसुद्धा सांगितलं की उद्या मी जेव्हा रामटेकला जाईन तेव्हासुद्धा मी नक्की या विषयावर चर्चा करेन, कारण परवा भाजपाचे काही पदाधिकारी हे देवेंद्रजी फडणवीस आणि बावनकुळे साहेबांना भेटायला गेले होते. तर त्यामुळे CM साहेबांनी सांगितलं आम्ही चर्चा करतो आणि नक्की काहीतरी तोडगा निघेल. जर भाजपनं तर उमेदवारी जाहीर केलीच नवनीतांना, जर ही कायमच राहिली तर तुम्ही बंडखोरी करणार का अपक्ष? बघा, एक विषय हा पण आहे की त्यामध्ये सुप्रीम कोर्टाचा निकाल अजूनही बाकी आणि फॉर्म भरायची तारीख 4 आहे, आणि त्यामुळे ज्या पद्धतीने आपण काँग्रेसचं रामटेकचं आजचं जर उदाहरण पाहिलं तर त्या ठिकाणी ज्या बर्वे मॅडम होत्या त्यांनी काँग्रेसतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला होता आणि त्यांचा सडनली निकाल आला आणि त्यांना त्या ठिकाणी ऑटोमॅटिकली त्यांचा अर्ज बाद झाला, आणि त्यामुळे मला खात्री आहे कधीही सुप्रीम कोर्टाचा निकाल येऊ शकतो, त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज हा बाद होऊ शकतो. आणि एवढंच नाही तर जो विरोध राणांना आहे आणि त्यामुळे सर्वपक्षीय उमेदवार म्हणून कुणीतरी अपक्ष म्हणून सगळे एकत्र येऊन त्या ठिकाणी लढत देऊ शकतो. रामटेकचं जसं झालं तसं इथे होऊ शकतं असं माहिती असल्यावरही किंवा माहिती असू शकतं हे भाजपनी या ठिकाणी उमेदवार दिला या संदर्भात काय बोलतो? कारण तुम्हाला विचारात पण कोणाने घेतलं नाही, तुम्ही माहिती दिली. तो विषय ज्याचा त्याचा आहे, त्यांनी का असा निर्णय घेतला हे आम्ही त्यांना विचारू शकत नाही. मित्रपक्षांची युतीची जेव्हा बैठक होती, नेते आमचे मुख्यमंत्री आणि देवेंद्रजी बावनकुळे साहेब दादा अजितदादा वगैरे बसून हा निर्णय घेत होते, त्यामुळे त्यावर भाष्य करणं उचित. सर, बच्चू कडू आणखी विचाराल, तुम्ही कोणत्या उद्देशानं असं बोलले की निकाल लागलेला आहे, पण तुम्ही पक्षकार आहात त्यामुळे तुम्हाला पण माहिती असलं पाहिजे ना की खरंच निकाल काहीतरी लागला का काल? विषय एखाद्या माणसाने कोणीतरी एखाद्याला विचारण्यापेक्षा हा विषय सुप्रीम कोर्टाचा आहे, आणि मला वाटतं हा विषय आपण सुप्रीम कोर्टापर्यंत या गोष्टी आपण मीडियाने जर पोचवल्या की हा निकाल लागला पाहिजे आणि कशा पद्धतीने पोचवायचं मला वाटतं मीडियाला चांगल्या पद्धतीने. जबाबदार नेते आहेत, माजी मंत्री आहेत, त्यांच्या वक्तव्याला बोलण्याला अनन्यसाधारण महत्व आहे. तुमच्या युती महायुती मधले ते ज्येष्ठ नेते सुद्धा आहेत, तर त्यांना तुम्ही हा जा विचारणार आहात का? जोपर्यंत मी स्वतः ऐकलेलं नाही तोपर्यंत मी काय कोणाला विचारायला जाणार नाही. आम्ही वाट बघतोय कसा आहे, सुप्रीम कोर्टाचा निकाल कसा लागतो हे सगळ्यांना माहिती. कोणीतरी सांगितलं म्हणून तो निकाल लागत नाही. सुप्रीम कोर्टाचा निकाल हा कशा पद्धतीने लागतो, त्याची तारीख लागेल तेही सगळ्यांना कळेल. ऑनलाईन त्याच्यामध्ये तारीख लागेल आणि त्याच्यानंतर त्या दिवशी तिकडे हजर झाल्यानंतर त्या ठिकाणी जगामध्ये ऑनलाईन सुद्धा असतो आणि तिकडे सुद्धा निकाल लागतो, आणि त्यामुळे काय कोणाच्या अशा पद्धतीने निकाल लावला जात नाही. म्हणून मी माझ्या सर्व बांधवांना, मीडियाच्या बांधवांना विनंती करतो, आपण तो मुद्दा लावून धरावा आणि तशा पद्धतीने हे करावं की सुप्रीम कोर्टाने निकाल लवकर लावा. ज्या पद्धतीने उमेदवारीसाठी सुनेत्रा पवार त्या ठिकाणी लढवण्याची चर्चा आहे, परंतु मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर कुठेतरी त्यांची तलवार मॅन झालेली आहे. जर तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी बोलावलं तुम्ही माघार घेणार आहात का? कारण मुख्यमंत्री हे आमचे नेते आहेत, जेव्हा आम्ही त्यांच्याशी चर्चा केली तेव्हापर्यंत त्यांनी सांगितलं होतं प्रत्येक वेळी की आपण चर्चा करू आणि त्यांना या गोष्टी सगळ्या त्यांच्या कानावर घालू आणि जेव्हा निर्णय घ्यायचा असेल तेव्हा तुम्हाला कळवूनच निर्णय घेतला जाईल. कुठेतरी हा निर्णय आम्हाला कळवून घेतला गेला नाही आणि म्हणूनच कुठेतरी खंत आमच्यासुद्धा मनामध्ये आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा आमचा विरोध आधीपासून होता आणि आजही आहे आणि भविष्यातही. उद्या जर मनोमिलन झालं तर एका मंचावर नवनीत राणांचा प्रचार करायला अभिजित अडसूळ आणि आनंदराव अडसूळ दिसतील का? मी आधीही सांगितलं होतं, आजही स्पष्टपणे सांगतो, कुठल्याही प्रकारे नवनीत राणाचा प्रचार मी करणार नाही. बच्चूकडून स्टेटमेंट दिलं होतं सकाळी की जो सक्षम उमेदवार राहील त्याला प्रहार पाठिंबा देईल. जर आपण जर मैदानात उतरले तर बच्चूकडून पाठिंबा दिलं तर तुम्ही घ्याल का? सर्व पक्षीय नेते आम्ही मिळून चर्चा करतो आहोत, याविषयी जास्त मी काय बोलणार. स्थानिक शिवसैनिक सर्व माझ्यासोबत, स्थानिक सर्व शिवसैनिक माझ्यासोबत आहेत.
दोन्ही शिवसेना माझ्यासोबत स्थानिक नक्की नाही. तलवार मॅन होणार नाही निवडणूक घेतली अडसुळांची? तलवार मग घेतलीच नसती. हातामध्ये जर मॅन करायची असती तर आज म्हणून मी म्हटलं की माझ्यावर सुद्धा खूप प्रेशर आहे. सर्व पक्षीय आर पारकी लढाई.